Hi friend. Friend, in this video, we are going to learn composition number 3. This is a letter and there are two types of letters. First is formal letter and second is informal letter. This letter is informal letter. तर बघा मित्रांनो, आज आपण composition number 3 पाहणार आहोत. तर पत्राचे दोन प्रकार पडतात. पहिला म्हणजे formal letter and दुसरा म्हणजे informal letter. आता formal म्हणजे औपचारिक पत्र आणि informal letter म्हणजे अनौपचारिक पत्र. आता फॉर्मल लेटर हे कोणासाठी असतं आणि इनफॉर्मल लेटर कोणासाठी असतं हे आपण पाहू. पहिलं म्हणजे जे पत्र आपण आपल्या शिक्षकांना किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण जे पत्र लिहितो ते फॉर्मल लेटर असतं. आणि इनफॉर्मल लेटर म्हणजे असं असतं, आपण आपल्या आई वडिलांना, त्याचबरोबर मित्रांना जी पत्र लिहितो त्यांना आपण काय म्हणतो, इनफॉर्मल लेटर म्हणजे अनौपचारिक पत्र. तर आपण या ठिकाणी अनौपचारिक पत्र पाहणार आहोत. बघा प्रश्न बघा, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड अबाउट अ ग्रीटिंग कार्ड यू सेंड टू ही ऑर हर, यू द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. आता या ठिकाणी प्रश्न बघा की तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पत्र लिहा आणि पत्र लिहित असताना विषय काय, अबाउट अ ग्रीटिंग कार्ड, ही ग्रीटिंग कार्ड विषयी की दे ग्रीटिंग कार्ड तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण ते पत्र लिहिणार आहोत. बघा पत्र लिहित असताना यू द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. आता या ठिकाणी कंसामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा उपयोग करून आपण ते पत्र लिहायचं आहे. आता हे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण पाहणार आहोत. बघा गेट म्हणजे मिळणे, मायसेल्फ म्हणजे स्वतः, ऍक्टिव्हिटीज म्हणजे कृती, रिमेंबर आठवणे, नो म्हणजे माहीत असणे, ग्रीटिंग म्हणजे शुभेच्छा, पत्र, बर्थडे, ग्रीटिंग कार्ड म्हणतो आपण म्हणजे शुभेच्छा पत्र, त्यानंतर बर्थडे म्हणजे वाढदिवस आणि रिगार्ड्स, रिगार्ड्स म्हणजे त्या ठिकाणी शुभेच्छा होत किंवा सादर सुद्धा असा त्याचा अर्थ होतो. आता हे पत्र लिहित असताना पहिलं काय, अ लेटर टू अ फ्रेंड म्हणजे मित्राला पत्र असं आपण वरती लिहायचं. त्यानंतर राईट हिअर युअर ऍड्रेस, या ठिकाणी आपण आपला पत्ता लिहायचा आहे. पत्ता कोणत्या बाजूला आपण लिहिणार आहोत, तर तो म्हणजे डाव्या बाजूला पत्ता लिहिणार आहोत. पहिली पद्धत होती की आपल्याला उजव्या बाजूला पत्ता लिहावा लागत होता या ठिकाणी, आता आपण डाव्या बाजूला पत्र लिहिणार आहोत, पत्ता लिहिणार आहोत. बघा तर पत्ता असा आहे, ए ऑब्लिक 505 साई नगर कॉम्प्लेक्स एम जी रोड मालाड ईस्ट, पिनकोड नंबर 400065 मुंबई. या ठिकाणी आपला पत्ता लिहायचा, आपण हा फॉर एक्झाम्पल एक पत्ता घेतलेला आहे. देन राईट हिअर डेट, त्यानंतर इथे काय लिहायला सांगितलं आपल्याला, तारीख लिहायची, आपण तारीख आजची लिहिलेली आहे.
7 September 2021. त्याप्रमाणे आपण ती तारीख लिहिलेली आहे. आता पुढे बघा, डियर. आता या ठिकाणी डियर म्हटलेलं आहे, या ठिकाणी राईट युअर फ्रेंड नेम. डियर फ्रेंड ऑर डियर तुमच्या मित्राचं नाव, मैत्रिणीचं नाव या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. या ठिकाणी आपण त्या शब्दामध्ये घेतलेलं नाही, इथे आपण ते स्वतः लिहायचं आहे. नेक्स्ट, आय सेंट अ डॅश कार्ड टू यू ऑन युअर डॅश. आता असं सेंट म्हणजे पाठवले, त्यानंतर इथे काय करायचं वाक्य पूर्ण. आता कार्ड म्हणजे माहितीये तुम्हाला, युअर म्हणजे तुमचे. तर हे यातील जे काही शब्द मी तुम्हाला सांगितले ते शब्द या ठिकाणी वापरायचे आणि ते अर्थपूर्ण आपल्याला ते लिहायचं आहे. डिड यू डॅश इट. बघा हा इथे प्रश्न आहे, हा त्यातला योग्य शब्द आपण या ठिकाणी वापरला की ते काय होणार आहे, अर्थपूर्ण वाक्य होणार आहे. डिड यू लाईक इट. आय मेड द कार्ड डॅश डॅश फॉर यू. मेड म्हणजे बनवले, त्याप्रमाणे आपण इथला जो शब्द दिलेला आहे, सांगितलेले आहेत वरती जे शब्द आहेत त्यातील योग्य शब्द या ठिकाणी भरायचा आहे, चुकीचा शब्द लिहायचा नाही. आणि ज्या ठिकाणी गाळांतर आहे तिथे खाली अंडरलाईन करायचं, हे अंडरलाईन करायला विसरायचं नाही, लक्षात ठेवा. लेट मी डॅश अबाउट युअर स्टडीज अँड द अदर डॅश. त्याप्रमाणे त्या वाक्याचा अर्थ तुम्ही बघायचा आणि योग्य शब्द भरायचा आहे, अंडरलाईन करायचा शब्दाला. आय डॅश यू व्हेरी मच. पुढे बघा, गिव माय डॅश टू ऑल ऍट होम. योग्य शब्द भरायचा आणि अंडरलाईन करायचा. युअर लव्हिंग फ्रेंड असं लिहायचं आणि या ठिकाणी काय करायचं, तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. हे सर्व तुम्ही लक्षात ठेवा आणि या निबंधावरती काय करायचं, आजची तारीख टाकायची आहे आणि A4 साईजच्या पेपरवरती आपण हा निबंध लिहिणार आहोत, हे लक्षात ठेवायचं आहे. कॉम्पोजिशन नंबर 3, त्याप्रमाणे पूर्ण करा, अक्षर चांगलं काढायचं आहे. धन्यवाद.